नमस्कार मित्रांनो, कोविड-19 अर्थातच कोरोना व्हायरस या विषाणूमुळे संपूर्ण जग हे स्तब्ध झालं असताना भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने देखील काही पावलं उचललीत आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे होम क्वारंटाईन. अर्थातच सर्व नागरिकांना आपापल्या घरात सेफ राहायचं आहे, जेणेकरून या विषाणूचा संसर्ग हा इतर लोकांना होणार नाही आणि तुम्हाला देखील त्याची लागण होऊ नये यासाठी ही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, 31 मार्च 2020 आपल्याला सर्वांना होम क्वारंटाईन राहायचं आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे या विषाणूची लागण होऊ नये यासाठी काय दखल घ्यायची आहे, कुठली पावलं उचलली पाहिजेत, काय काळजी घेतली पाहिजे हे सर्वांना आपल्या सर्वांना ऑलरेडी याची माहिती आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी त्याविषयी डिस्कस करणार नाही. या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा, आणि तो मुद्दा म्हणजे 8 दिवस जे आपल्याला भेटतायत ते 8 दिवस वाढू देखील शकतात, परंतु सध्या जे 8 दिवस आपल्याला भेटतायत सक्तीची रजा जी आपल्याला घ्यावी लागते त्या सक्तीच्या रजेचा आपण जास्तीत जास्त वापर कसा केला पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. फर्स्ट नंबर, या 8 दिवसात तुम्हाला जे काम करायचं आहे ते आहे तुमच्या जेवढ्या प्रकारच्या गुंतवणुकी तुम्ही केल्या आहेत. आता गुंतवणूक कुठे कुठे करतो आपण, तर 1, इन्शुरन्स पॉलिसीज. तुम्ही तुमची इन्शुरन्स पॉलिसी काढली असेल LIC थ्रू, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन किंवा इतर कुठलीही प्रायव्हेट असेल, कुठली प्रायव्हेट कंपनी असेल, मेडिक्लेम काढला असेल, हे सर्व डॉक्युमेंटचं फायलिंग तुम्हाला 8 दिवसात करायचं आहे. हे डॉक्युमेंट चेक करा, त्याचे पॉलिसी डॉक्युमेंट चेक करा, ती पॉलिसी कोणाच्या नावावर आहे, त्याची मॅच्युरिटी किती आहे, तुम्ही किती पैसे भरले, त्या पॉलिसीचा नंबर काय, एजंट कोण होता, पैसे कधी भेटणार आहे, पैसे भेटणार होते तेव्हा पैसे आलेत की नाही आलेत, आणि त्याची जर युलिप पॉलिसी असेल म्हणजे शेअर मार्केटशी लिंक असेल तर त्याची मॅच्युरिटी कधी आहे. तसेच काही जर प्लॅन्स तुम्ही घेतलेले असतील ते जर लॉसमध्ये असतील तर ते पेडअप किंवा सरेंडर करायचेत का, याविषयी निर्णय तुम्हाला घेता येतील. त्या व्यतिरिक्त तुमची जी काही गुंतवणूक तुम्ही केली असेल ती गोल्ड, PPF, प्रोव्हिडंट फंड, फिक्स्ड डिपॉझिट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC ज्याला आपण म्हणतो, इंदिरा विकास पत्र किंवा इतर कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक तुम्ही केली असेल, त्या गुंतवणुकीचे जे जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपर एका फाईलमध्ये लावायचेत. मित्रांनो, बऱ्याच वेळा ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट मी बघतो की क्लायंट्स जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना माहीत असतं की त्यांची गुंतवणूक आहे, परंतु त्याचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे अवेलेबल नसतात. तर हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे जे तुम्हाला करायचं आहे. दुसरं जे महत्त्वाचं काम याच्यात आहे ते आहे का तुमचे वडिलोपार्जित जे काही प्रॉपर्टीज तुमच्या नावावर झाल्या आहेत किंवा तुम्ही काही जुने प्रॉपर्टीज असतील जे तुमच्या वडिलांनी घेतले आहेत किंवा आईच्या नावावरती जे काही डॉक्युमेंट आहेत, परंतु ते डॉक्युमेंटचं खरेदी खत हे आपल्याला बघून एक काळ उलटला आहे. उदाहरणार्थ 89 खरेदी असेल, 91 खरेदी असेल, 95 खरेदी असेल, तर ते खरेदी खत माहितीच नाही आपल्याला आहे की नाही आहे, किंवा असेल तरी आपण बऱ्याच दिवस झाले त्याला बघितलेलं नाही आहे. असे सगळे डॉक्युमेंट आपल्याला बघायचे आणि ते प्रॉपर फाईलला लावायचे. त्या व्यतिरिक्त जर एखादी वडिलोपार्जित प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली असेल किंवा ट्रान्सफर करायची बाकी आहे तर त्याचं तुम्हाला डॉक्युमेंटेशन चेक करायचं आहे का, मृत्यू प्रमाणपत्र, सक्सेशन प्रमाणपत्र, वारस ज्याला आपण म्हणतो, ते डॉक्युमेंट सगळे माझे प्रॉपर आहेत की नाही. या व्यतिरिक्त तुमच्या घराचे जेवढे लोक आहेत, जितके मेंबर्स आहेत, सगळ्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहेत की नाही, त्यांच्या सर्वांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहेत की नाही, या व्यतिरिक्त त्या सर्वांचे जे बर्थ सर्टिफिकेट आहेत, बेसिक डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणतो, रहिवासी दाखला वगैरे, ते सगळे पूर्ण आहेत की नाही. आता आपल्याला जर एखादा डॉक्युमेंट अपूर्ण असेल तर आत्ता ते करायचं नाही आहे, परंतु ते तुम्हाला लिहून ठेवायचं तुमच्या डायरीमध्ये का हे सगळे कामं माझे अपूर्ण आहेत. ॲटलीस्ट तुम्हाला कळेल का व्हॉट इज पेंडिंग, पेंडिंग का हे तरी कळेल. दररोजच्या जीवनात धकाधकीचे आपण इतके बिझी असतो का आपल्याला माहितीच नाही की आपल्याला काय काय डॉक्युमेंटेशन हे पेंडिंग आहे ते करावं लागणार आहे. त्यामुळे हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे हा जो डॉक्युमेंटेशन पार्ट आहे, फायलिंग पार्ट आहे, ज्याच्यात आपण खरंच खूप पुअर असतो, कमकुवत असतो आणि आपण ती अनप्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी, त्याच्यातून आपल्याला काय आउटपुट भेटणार नाही म्हणून आपण लक्ष देत नाही त्यात. त्यामुळे हे फायलिंग आणि क्लिअरन्स हे काम तुम्हाला या 8 दिवसात करायचं आहे. खूप आणि खूप जास्त महत्त्वाचं काम आहे, कारण याचा दुसरा इम्पॅक्ट मी सांगतो की 31 मार्चनंतर, आता आर्थिक वर्ष 31 मार्चला संपतं की नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्या संदर्भात देखील खूप लोकांनी मला क्वेरीज विचारल्या, प्रश्न विचारले आहेत की सर आर्थिक वर्ष हे 30 मार्च ते 30 एप्रिल होणार आहे का. तर मित्रांनो, काही 31 मार्च ते 30 एप्रिल होणार का, काही लोकांनी हा मेसेज केला की सर व्हॉट्सअपला मेसेज येतो आहे का, RBIने सांगितलं आहे का 30 जून आता आर्थिक वर्ष होणार. तर याबाबत पण मी क्लॅरिटी तुम्हाला देतो मित्रांनो, RBIने सांगितलं आहे का 30 जून हे त्यांचं आर्थिक वर्ष राहणार आहे, आपलं नाही. त्यामुळे 30 जूनला RBIचं आर्थिक वर्ष संपणार आहे. आपलं जे आर्थिक वर्ष होतं ते 31 मार्चला संपणार आहे आज तरी,
म्हणजे आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय 23 मार्चला, होऊ शकतं की उद्या सर्क्युलर येईल का 31 मार्चच्या ऐवजी 30 एप्रिलला आर्थिक वर्ष संपेल, परंतु सध्या तरी आज तरी 31 मार्च 2020लाच हे आर्थिक वर्ष संपणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या आणि कृपया हे चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका. हा झाला एक पार्ट मित्रांनो. दुसऱ्या विषयी बोलूयात का आता ह्या 8 दिवसात अजून आपण काय काय करू शकतो. तर यासाठी माझा व्हिडिओचा पार्ट 2 बघा. त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला का तुम्ही या 8 दिवसात काय काय करू शकता ज्याच्याने तुमचं सेल्फ इम्प्रोवायझेशन होईल. सो प्लीज स्टे विथ मी, स्टे हेल्दी, स्टे सेफ. गो कोरोना गो. जय हिंद.